आज आपण बनवणार आहोत फिश करी ढाबा स्टाईल, त्याचबरोबर हॉटेलमध्ये जशा पद्धतीची आपल्याला मिळते सेम टू सेम तशी, आणि आपण घरच्या कमीत कमी साहित्यांमध्ये आज ती पाहणार आहोत. खूपच मस्त आणि इंटरेस्टिंग, यम्मी यम्मी, टेस्टी टेस्टी अशी आपली रेसिपी होणार आहे. चला तर मग पाहूया. हाय फ्रेंड्स, स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत रोहू फिश करी. घरच्या घरी सर्वात कमी साहित्यांमध्ये रोहू फिश ही कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रोहू फिश ऐवजी तुम्ही दुसरी फिश वापरली तरीही चालेल, आणि प्रोसेस ही वापरली तर तुमची फिश ही खूपच मस्त अशी तयार होईल. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आपण वळूया आपल्या फिश बनवण्याच्या प्रोसेसकडे. फिश बनवण्यासाठी मी इथे फिश घेतली आहे. ही रोहू फिश ही आहे, ती साधारणपणे 500 ग्रॅम इतकी आहे. त्याचबरोबर मी ती स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपण त्यामध्ये हळद ॲड करणार आहोत, साधारणपणे 1/2 चम्मच इतकी. त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करते आहे मीठ. मिठाचं प्रमाण हे मी कमी वापरणार आहे, साधारणपणे 1/2 चम्मच इतकं घेतलं आहे. त्याचबरोबर लिंबाचा रस घेणार आहे, 1 टेबलस्पून इतका मी लिंबाचा रस ॲड करते आहे त्यामध्ये. आणि हे सर्व मिश्रण आता आपण एकत्र एकजीव करूया. लिंबाचा रस वापरल्यामुळे त्यातील जो स्मेल असतो तो येणार नाही. आणि आता हे आपण मॅग्नेशनसाठी ठेवणार आहोत, साधारणपणे 1/2 ते 1 तासांसाठी. तोपर्यंत आपण वळूया आपल्या पुढच्या प्रोसेसकडे. इथे मी कांदा घेतला आहे मध्यम आकाराचे, साधारणपणे 2. अदरक घेतलं आहे 1 इंच इतकं. कोथिंबीर घेतली आहे. लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत साधारणपणे 10 ते 15. आणि टोमॅटो घेतले आहेत 2 लहान आकारांचे. तर आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. पण हे दोन्ही मी एकत्र नाही वाटणार आहे, वेगळं वेगळं असं वाटणार आहे. तर इथे जे आपण आधी कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली होती त्याचं मिश्रण आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. नंतर आपण टोमॅटो हा बारीक करणार आहोत. हे मिश्रण बारीक करण्यासाठी आपण इथे पाण्याचा उपयोग अजिबात नाही करणार आहेत, कारण की कांदा वापरल्यामुळे त्याला ऑटोमॅटिक असं पाणी सुटतं. त्यामुळे इथे मी पाणी नाही न वापरता हे मिश्रण असं बारीक केलेलं आहे. आणि ह्याच मिक्सरच्या जारमध्ये मी इथे टोमॅटोसुद्धा बारीक करून घेते. हे टोमॅटो मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मसाला जरी आपण हिरवा काढला असला तरी आपली भाजी किंवा जी करी आपण बनवणार आहोत फिश करी ती आपली लालच कलरची होणार आहे, कारण की त्यामध्ये पुढे आपण लाल मिरची पावडर हे वापरणार आहोत. तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रोसेसकडे. म्हणजे मी इथे गॅसची फ्लेम चालू केली आहे, त्याचबरोबर त्यावरती पॅन ठेवलं आहे. 4 चम्मच इतकं तेल घेते आहे. आपल्याला फिश ह्यामध्ये फ्राय करायची आहे, तर तुम्ही इथे पाहू शकता. फिश आपण मॅरिनेट करण्यासाठी साधारणपणे 1/2 तासांसाठी ठेवली होती, तर इथे आपले 1/2 तासही झालेले आहेत. आणि तेल आपण एकदम कडकडीत असं तापवून देणार आहोत. तुम्ही पाहू शकता त्यामध्ये धूरही निघलेला आहे, म्हणजे कडकडीत असं तेल आपण तापवून घेणार आहोत. आणि एक एक फिश त्यामध्ये चम्मचच्या साह्याने सोडणार आहोत. आणि त्यावरती झाकण ठेवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, नाहीतर आपल्या अंगावरती तेल येण्याची भीती असते. त्यामुळे जर आपली फिश ही ताजी असेल तर ती आपल्या पॅनला चिकटणार नाही, आणि जर ती शिळी असेल तर ती आपल्या पॅनला चिकटू शकते. तुम्ही इथे पाहू शकता माझी फिश ही पॅनला अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे फिश ही पूर्णपणे फ्रेश अशी आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने मी दोन्ही बाजूने आपली फिश ही फ्राय करून घेणार आहे. आणि त्यावरती पुन्हा झाकण ठेवून साधारणपणे 5 ते 7 मिनिटांसाठी दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेणार आहे. तर इथे आपले साधारणपणे 7 मिनिटं हे झालेले आहेत. आणि आता आपण आपली फिश ही चेक करून पाहूया. तुम्ही पाहू शकता आपली फिश ही पूर्णपणे मी फ्राय करून घेतलेली आहे दोन्हीही बाजूने. फिश ही मस्त आणि एकदम छान अशी फ्राय झालेली आहे. आता मी त्याला झाकून ठेवती आहे साधारणपणे 1 ते 2 मिनिटांसाठी. तुम्ही इथे पाहू शकता त्याचं झाकण मी काढलेलं आहे. आणि ही सर्व फिश मी आपल्या गॅसची फ्लेम बंद करून आपल्या जी प्लेट घेतली आहे त्यावरती टिश्यू पेपर घेतला आहे त्यामध्ये मी ही फिश काढणार आहे, जेणेकरून त्यामध्ये जे एक्स्ट्रा ऑइल आहे तेही निघून जाईल. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही फिश अशीही खाऊ शकता. आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रोसेसकडे, म्हणजेच फिश करी बनवण्याच्या रेसिपीकडे. तर मी पॅन हा तोच घेतलेला आहे, आणि त्यामध्ये मी इथे 2 तमालपत्र ॲड करते आहे. कडकडीत तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी त्याचबरोबर जिरे घेते आहे. अख्खे जिरे हे इथे मी वापरलेले आहेत.
त्यानंतर त्यामध्ये मी 2 लाल मिरची ही ॲड करती आहे। फोडणीसाठी हे मसाले वापरल्यामुळे आपली जी करी तयार होणार आहे ती खूपच मस्त आणि भन्नाट अशी तयार होईल। त्याचबरोबर इथे मी आता जे आपण मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते मी त्यामध्ये ॲड करतीये। हे मसाला ॲड केल्यानंतर त्याला खूप मस्तपणे एकत्र करून आणि व्यवस्थित परतेपर्यंत त्याला आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून त्यातील जे तेल आहे ते बाहेर निघेल आणि आपला मसाला हा खूपच मस्त असा भाजला जाईल। त्याचबरोबर त्यामध्ये मी इथे जिरे पावडर ॲड केली आहे, साधारणपणे 1 चम्मच हळद घेतली आहे, अर्धा चम्मच। त्यानंतर त्यामध्ये मी धने पावडर ॲड करते आहे, तुम्ही इथे पाहताय धने पावडरचं प्रमाण हे मी जास्त ठेवणार आहे, म्हणजेच मी इथे 1.5 चम्मच इतके धने पावडर ॲड केली आहे, जेणेकरून आपली जी करी तयार होईल ती खूपच टेस्टी अशी तयार होईल। त्याचबरोबर मी इथे लाल मिरची पावडर ॲड करते आहे, तुम्ही पाहू शकता लाल मिरची पावडर ॲड केल्यामुळे तिला जो रंग येणार आहे तो लाल असा असेल। तर इथे मी 2 चम्मच इतका मसाला ॲड केल्यानंतर आपले मसाले व्यवस्थित फ्राय होईपर्यंत त्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा चेक करूया। तर इथे आपले मसाल्याने हे खूपच मस्त असं तेल सोडलेलं आहे। मसाले आपण जेवढे छान तेलामध्ये परतवून घेऊ तेवढीच आपली भाजी ही खूपच टेस्टी अशी तयार होईल। तर मी पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांनंतर चेक करते आहे। अधूनमधून आपण हे कंटिन्यूअस चेक करत राहणार आहोत, जेणेकरून आपले मसाले हे त्या पॅनला चिकटणार नाहीत किंवा आपला मसाला हा करपणार नाही। तर इथे आपला मसाला हा परतलेला आहे आणि त्यामध्ये मी टोमॅटो जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तो मी त्यामध्ये ॲड केला आहे। आता व्यवस्थित आपण सर्व एकत्र एकजीव करून घेऊया। तुम्ही पाहता इथे सर्व मी व्यवस्थित एकत्र असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवलेली आहे। त्यानंतर त्याला मी झाकून ठेवती आणि टोमॅटो परतेपर्यंत पुन्हा साधारणपणे 3 ते 4 मिनिटांसाठी परतवून घेतलं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम अशीच आहे। तर आता इथे मी मीठ ॲड करणार आहे। मीठ मी मगाशी मॅग्नेशनसाठी वापरलं होतं त्यामुळे आता मी थोड्या प्रमाणामध्ये मीठ ॲड करणार आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून पुन्हा ते मी झाकून ठेवणार आहे साधारणपणे 3 ते 4 मिनिटांसाठी। तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व मसाले हे एकत्र केले आहेत आणि झाकून ठेवते आहे। साधारणपणे 4 मिनिटानंतर आपण चेक करूया, म्हणजेच जी आपण फिश करी चेक बनवणार आहोत त्याची आपला मसाला हा कसा तयार झाला आहे तो चेक करूया। पाहताय ना मस्त तयार होतो आहे आपली फिश करीचा मसाला। तर आता मी त्यामध्ये जे आपण फिश फ्राय करून घेतले होते तेलामध्ये ते मी इथे ह्यामध्ये ॲड करती आहे। मसाला आपण काढताना हिरवा काढलेला आणि आपली भाजी ही आपली रेड कलरची झाली आहे, तर खूपच मस्त असं आपलं कॉम्बिनेशन तयार झालं आहे। तर ही फिश मी सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकत्र एकजीव करून घेते आहे। त्याचबरोबर आता मी ती झाकून ठेवणार आहे साधारणपणे 3 ते 4 मिनिटांसाठी, जेणेकरून आपली फिश ही त्यामध्ये एकदम मस्त अशी कोट होईल किंवा आपले जे मसाले आहेत ते आपले जी फिश आहे त्याला व्यवस्थित अशी एकजीव होईल। हळूहळूपणे एकदम व्यवस्थित ही फिश आपण हलवणार आहोत। त्याचबरोबर इथे मी आता पाणी ॲड करते आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही करायची जास्त नसेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण हे कमी ठेवा, जर तुम्हाला जास्त पातळ हवी असेल तर तुम्ही तिथे पाण्याचं प्रमाण हे जास्त करू शकता, कमी जास्त हे तुम्ही तुमच्या ॲडजस्टनुसार करू शकता। मला इथे अजून पातळ करावीशी वाटते आहे, म्हणजेच आपण जी फिश करी करणार आहोत ती थोडीशी अजून पातळ हवी आहे, म्हणून मी त्यामध्ये साधारणपणे 1/3 ग्लास इतकं पाणी हे ॲड केलं आहे। त्याचबरोबर आता मी ते झाकून ठेवते आहे आणि 7 मिनिटांनंतर मी आता हे चेक करते आहे। तुम्ही पाहू शकता लो फ्लेमवरती आपली फिश करी ही खूपच मस्त तयार झालेली आहे। आता त्यामध्ये शेवटी मी गरम मसाला हा ॲड करणार आहे, व्यवस्थितपणे त्याला एकत्र एकजीव करणार आहे। गरम मसाला हा नेहमी शेवटीच ॲड केला पाहिजे, जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट ही खूपच मस्त अशी येईल। तर तुम्ही पाहता इथे गरम मसाला ॲड केल्यानंतर मी तो सर्व एकत्र करून घेतली आहे आणि आता मी ती झाकून ठेवणार आहे। तर नॉर्मली जी इथे तयार झालेली आहे फिश करी, आता मी गॅसची फ्लेम ही बंद करते, थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपली फिश करी ही कशी तयार झाली आहे। तर आता आपण वळूया आपल्या सर्व करण्याच्या प्रोसेसकडे। इथे मी एका डिशमध्ये राईस घेतला आहे, तुम्ही पाहताय गरम गरम आपलं राईस हे खूपच मस्त असं तयार आहे। त्याचबरोबर त्यामध्ये मी फिश जी आपण तयार करून घेतली होती ती मी त्यामध्ये सर्व करते आहे। खूपच मस्त आणि पाहताच तोंडाला पाणी येणारी अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे। तर इथे तुम्ही पाहताय फिशही मी त्यामध्ये सर्व केलेली आहे। त्याचबरोबर सलादमध्ये कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, त्याचबरोबर लिंबू घेतला आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.